निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। महाराज आज आपण आलात म्हणून अनेकांचे प्राण वाचले। तुबाराव पळून गेला ते आवश्यकच होतं। अंतर्गत युद्ध हे गणिनी पद्धतीनेच करणं भाग होतं। प्रजेला ते समजता ही कामा नये, नाहीतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असे समजून ते भयभीत व्हायचे। महाराज सुब्बाराव ही तुम्हाला घाबरला असेल। नाही तो तसा घाबरणारा नाही, आपणच सावध राहिलं पाहिजे। महाराज आपण आता विश्रांती घ्यावी। तुम्ही सगळी काळजी घ्या, भेटू उद्या। महाराज पुन्हा जिवंत झाले म्हणून आज वाचलो, नाही तर काही खरे नव्हते। देवी महाराज इकडेच येत आहेत। ओय मला वाटलं आता काय ते येत नाहीत। हो तुमची इच्छा पूर्ण झाली। आज्ञा असावी। स्वामी किती वाट पाहिली तुमची। होय देवते, तुझ्याकडे यायला मला उशीर झाला खरा। हे काय कसली वस्त्र घातली आहेत, काय विषय? राजधानीमध्ये गुप्त कार्य होत, मला कोणी ओळखता कामा नाही म्हणून वेश बदलून गेलो। पण स्वामी मी तुमच्यासाठी सजून तयार होते आणि तुम्ही असं वागलात माझ्याशी। रेवती माझ्यामुळे तुला त्रास झाला मान्य आहे मला, परंतु आपण दोघे एकत्र कधीही भेटू शकतो। परंतु मला तिथे जाणं फार आवश्यक होत। आता सगळं झालं ना तुमचं? होय, आता या पुढचा सगळा वेळ केवळ तुझ्यासाठी। सुब्बाराव ही शेवटची संधी, सूर्योदय होईपर्यंत असेच आगीत उभे राहा। सुब्बाराव राजा म्हणलं होतं सकाळपर्यंत आग हिजल म्हणून, अजून तशीच आहे।
म्या आगीतून बाहेर उडी मारायचं म्हणलं तर असं भाजल। जो त्रिविक्रम राजा आता तंत्रमंत्र करायला लागलाय, आपल्याकडे भी कोणीतरी पाहिजे जशास तसं उत्तर द्या। एक मांत्रिक ठाव हाय मला, यातून बाहेर पडलो ना पहिले जातो त्याकडं। ज्या कामासाठी निघालो होतो ते झालंच नाही, त्री विक्रम राजाच्या माणसांनी मारायचं होत वाचले सगळेच। आज नाही झालं तर नंतर चला होय, नका काळजी करू, पलटवार करू तो एकदम मोठाच करू। मागे वा, आता इथं थांबायला नका, कोणी बघितलं तर उगत नाचक की व्हायची। त्रिविक्रम मी जातोय पर तुला सोडणार नाही। मच्छिंद्रने राजा म्हणून भूमिका पार पाडताना पहिले महत्व राज्याला दिले आहे। त्याच्या पुढे दोन पर्याय होते, एक रेवतीला भेटणे आणि दुसरे शत्रूला थांबवणे। मच्छिंद्रने शत्रूला पकडून समज दिली म्हणून मच्छिंद्रचे मला कौतुक आहे, त्याला त्याचे कार्य ठाऊक आहे। स्वामी, तुम्ही मला सांगितलं की राज्याला उत्तराधिकारी हवा आणि वचन दिलं होतं की आपल्याला पुत्ररत्न होईल, पण तुम्ही आला त्यानंतर ब्रह्ममूर्त झाला। मला ठाऊक होतं तू हेच विचारणार। मी याबद्दल बोलायचं नाहीये का? मग रेवती, मी स्वतःच तुला याबद्दल सांगणार होतो। मग बोला ना, मला ऐकायचं आहे। हे बघ, आपल्याला जो पुत्र हवा आहे तो सर्व गुण संपन्न हवा, शक्तिशाली हवा, बुद्धिमान हवा। इतक्या मोठ्या राज्याचा भार स्वतःच्या खांद्यावर व्हायचा आहे म्हणजे तो सक्षम असायला हवा। मान्य आहे मला, आणि त्यासाठी आपण एकत्र येण्याची घटिका ही सुद्धा तशीच हवी। आकाशात सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्र यांची स्थिती पण अनुकूल असायला हवी। होय, मग हा योग कधी येणार? सांगतो मी तुला। स्वामी, तुम्हाला यातलं कधी समजायला लागलं? मला हे आधीपासूनच माहिती आहे रेवती। या विषयावर कधी तुम्ही बोलला नाही। आता सांगतोय, विश्वास ठेव। तुमच्यावरच आहे माझा विश्वास। रेवती ही त्रिविक्रमची पत्नी, तिला संशयानं की हा तिचा पती नाही ही सुरुवात आहे। ही नांदी आहे पुढे काहीतरी भीषण घडण्याची। स्वामी, ह्या क्षणी ह्या वनात अनंत घटना घडता आहेत। झाडांच्या आत रस आहे, तो जिवंत आहे। वृक्ष, वेली, लता ह्यांच्यात सृजन होत आहे। कीटक, पशु, पक्षी जन्म घेत आहेत।
मृत पावत आहे, त्यांचं पोषण होत आहे, क्षणन क्षण काही ना काही घडते आहे। तर मग मनुष्य देहापासून आत्मा वेगळा कसा? देवी, मनुष्य हा उत्क्रांत अवस्था आहे। अनेक जन्म भ्रमण करून त्याला हा देह मिळाला आहे। त्याच्या पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी कोणीही बसलेलं नाही, ते स्वाभाविकपणे होत आहे। सृष्टीची ही रचनाच आहे। परंतु देवी, तू हे का विचारते आहेस? मच्छिंद्र त्रिविक्रमच्या देहात आहे आणि मच्छिंद्रचा देह मृत आहे म्हणून विचारले। मच्छिंद्रच्या शरीरात प्राण नाहीत, योग शक्तीने तो पुन्हा त्या शरीरात येऊ शकेल, परंतु त्यासाठी ते शरीर तसेच निश्चल हवे। मला असं वाटतं की आपण मच्छिंद्र आणि गोरक्षला सहाय्य करायला जावं। देवी, ती वेळ अजून आलेली नाही। आता जे संघर्ष आहे, जे संकट आहे, त्याला सामोरं जाण्यासाठी ते दोघेही समर्थ आहे। परंतु हा एका नाथांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे। नाथ परंपरेला माझा आशीर्वाद आहे देवी, काही अघटित असं घडणार नाही। परंतु जर घडलं तर मी वीरभद्राला आदेश देऊन पुन्हा सगळं हवं तसं करून घेईन। स्वामी, परंतु 12 मास खूप मोठा काळ आहे। माझं असं म्हणणं आहे की शरीर ठेवण्यासाठी जे स्थान निवडलं तेच योग्य नाही। देवी, त्यावेळी प्रत्येक क्षण महत्वाचा होता। जर त्या मंदिराची निवड केली नसती तर त्रिविक्रमचा अंत्यसंस्कार झाला असता। आता देहही हलवता येणार नाही। निश्चितच नाही देवी। तू बाराव ही शेवटची संधी। पुन्हा माझ्या राज्याकडे, माझ्या लोकांकडे जर वाईट दृष्टीने पाहशील तर आगीत भस्म होऊन जाते। आता मोर काय करायचं? सुबाराव सांगतील तस। आता तो अपमान झालाय, तो मी विसरणार नाही विसरायचा। माझ्याकडनं काय जमल त्या करतो म्या। तुम्ही माघार घेऊ नका। म्या का माघार घेईन? म्या तर असा सूड घेणार आहे की तो त्रिविक्रम राजा आयुष्यभर लक्षात ठेवल। ते कसं करायचं? हे बघ, कंस भी मोठं काम करताना विचार करावा लागतो। खरंय, हे असं झोपेतून उठून हातात तलवारी घेऊन निघायचं हे नाही चालायचं। जास्ती बोलतोस का? म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं। हे बघा, आराखडा आखला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे। वर्मावर असा घाव घालायचा की शत्रू घाबरलाच पाहिजे। तिकडं नुसती धावपळ। पण काय आराखडा हा? हे
त्या त्रिविक्रमकडे जी भरवशाची माणसं आहेत त्या समदेसनी मारून टाकायचं। काय झालं गुरुवर? काही अशुभ संकेत येत आहेत। कशाविषयी गुरुवर? मच्छिंद्रनाथ संकटात आहे असं वाटत आहे। परंतु त्यांच्यासोबत गोरक्षनाथ आहेत, ते स्वतः आहेत, मग त्यांना कोणत्या संकटाची काय भीती? तसं नाही कानी, या सृष्टीत परमनियतीने दिवस केला आहे तशी रात्र केली आहे। प्रकाश आहे तसा अंधार आहे, सत्य आहे तसंच असत्य आहे, धर्म आहे तसंच अधर्मही आहे, अशीच सृष्टीची रचना आहे। त्यामुळे जे सत्य आहे त्याला असत्याशी संघर्ष अटळ आहे। गुरुवर, तुमच्या सोबत मी हे सगळं पाहत आलो आहे, परंतु हे सगळं कधी थांबणार नाही का? अंधाराने कुठे जावे मग, अधर्माने किती लपून राहावे? त्यांना त्यांचं स्थान आदिमायेने दिलं आहे, कानी, आदिनाथ सागरी महादेवांनी दिलं आहे। गुरुवर, धर्म सत्य कधी पराभूत होईल असं होईल का? नाही, ते कधीही घडणार नाही। या सृष्टीचा आधार प्रेम आणि सत्य आहे, ते कधीही मरणार नाही। हे श्री महादेव, हे पार्वती माते, आज तुमची प्रखरशाने आठवण येते आहे। तुमच्यासोबत कैलासात घालवलेले क्षण समोर येत आहे। आपल्या आराध्याचे इतक्या तीव्रतेने जर आठवण येत असेल तर त्याचे पूजन करावे एवढे मला ठाऊक आहे, म्हणून मी यथाशक्ती पूजन करतो आहे। त्याचा स्वीकार करावा।
गोरक्षला फार काळ इथे थांबता येणार नाही, अशी वेळ येणारच की त्याला इथून जावं लागेल। आता त्या देहाचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे, कारण त्या देहात प्राण नाही।